बघा, आज आपण क्षेत्रफळ हा पॉइंट घेत आहोत. आतापर्यंत आपण आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, त्रिकोणाची परिमिती, वर्तुळाची परी हा भाग घेतलाय. आज आपण नंबर 3 व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ हा भाग घेतोय बाळांनो. तर बघा, क्षेत्रफळ म्हटल्यानंतर या पृथ्वी तलावर एखाद्या वस्तूने जी जागा व्यापलेली असते ती आयताकृती असेल, त्रिकोणाकृती असेल, वर्तुळाकृती असेल की एखाद्या चौरसाकृती असेल, तर तिने जी जागा व्यापलेली आहे तर त्याला आपण क्षेत्रफळ असं म्हणतो. आता समजा या ठिकाणी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहेत. तर बघा, चौरस म्हटल्यानंतर मी तुम्हाला कालच्या भागात सांगितलं की चौरसाला चारही बाजू सारख्या असतात. आता या ठिकाणी बघा, समजा ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू, या चारही बाजू सारख्या आहेत आणि या चारही बाजूंची समजा लांबी आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, तर क्षेत्रफळ म्हटल्यानंतर तर ह्या भूपृष्ठावर या आकृतीने किती जागा व्यापली हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. तर बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग असा या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो, बाजूचा वर्ग. तर चला आता आपण त्याला व्यवस्थित किमती या ठिकाणी फिलअप करू. बघा बाळांनो, 5 सेंटीमीटर दिलेली आहे, तर बाजू गुणिला बाजू म्हणून बाजू गुणिला बाजू 5 सेंटीमीटर × 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 5×5=25. आता बघा, या ठिकाणी सेंटीमीटर दिलेलं आहे. आपण परिमिती जेव्हा काढत होतो तेव्हा लांबी एकत्रित मोजली जाते, म्हणून जे युनिट आहे, जे एकक आहे, ते आपल्याला सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहावं लागतं, मीटर असेल तर मीटर द्यावं लागतं. आता या ठिकाणी सेंटीमीटर आहे, परंतु क्षेत्रफळ काढतोय आपण, म्हणून या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर, मराठीतल्या झालं तर चौरस सेंटीमीटर असं आपल्याला लिहावं लागतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 5 सेंटीमीटर बाजू घेतल्या असता चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग याप्रमाणे 5 × 5 = 25 म्हणजे 25 चौरस सेंटीमीटर या ठिकाणी या चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. तर बघा, अजून यासारखे आपण खूप सारे उदाहरणे घेऊ शकतो. बघा बाळांनो, आता या ठिकाणी 6 सेंटीमीटर आपल्याला बाजू दिलेली आहे, तर आपला फॉर्म्युला आहे बाजू गुणिला बाजू. मग बघा, 6 सेंटीमीटर × 6 सेंटीमीटर बरोबर 6 × 6 = 36. आता 36 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, युनिट काय द्यावं लागेल तर सेंटीमीटर, म्हणजेच काय चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण विविध उदाहरणे या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त सगळ्यात महत्त्वाचे लक्ष ठेवायचं आहे की जे युनिट दिलेले आपल्याला, इकडे सेमी असेल तर तिकडे चौरस सेंटीमीटर लिहावं लागेल आणि जर मीटर असेल तर चौरस मीटर लिहावं लागेल. त्यासाठी आपण परत एक उदाहरण समजावून घेऊ. बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्याला 14 मीटर लांबी दिलेली आहे, अर्थात चौरसाची बाजू दिलेली आपल्याला 14 मीटर, म्हणून चौरसाची बाजू किती आहे, 14 मीटर. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय, आपला बाजू गुणिला बाजू, म्हणून 14 × 14 किंवा आपण डायरेक्टली बाजूचा वर्ग म्हणजेच 14 चा वर्ग केलं तरीही आपलं उत्तर येईल. आणि तुम्हाला माहीत असेल चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जनरली आपल्याला आपले जे स्क्वेअर आहेत, वर्ग आहेत, ते पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 14 चा वर्ग विचारला तर 14 चा वर्ग आहे 196. मग या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 196 चौरस सेंटीमीटर. ऐक नाही, तर अशा पद्धतीने आपण खूप सारे उदाहरण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. तर अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सारे उदाहरणं बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तुम्हाला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, ABC ही एक त्रिकोण दिलेला आहे, ABC. याच्यामध्ये तुम्हाला AD दिलेले, बघा AD म्हणजे काय, उंची, ही जी तुम्हाला दिसलेली या ठिकाणी उंची, हा त्रिकोणाची उंची असते, ती दिलेली 16 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी BC दिलेले आहे 18 सेंटीमीटर, म्हणजे काय, हा जो आहे BC याला पाया म्हणतात. ठीक आहे, म्हणजे 18 सेंटीमीटर पाया आहे आणि 16 सेंटीमीटर उंची. आता बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ शॉर्ट मध्ये पण लिहिलं तरी चालेल, काय आहे, 1/2 × पाया एक नाही गुणिला उंची. चला बघा, आता 1/2 म्हणजे 1/2 × पाया, पाया किती आहे 18 सेंटीमीटर आणि उंची किती आहे 16 सेंटीमीटर. चला, दोनने काय करू, आपण या ठिकाणी मल्टीप्लाय करू, बघा सॉरी डिवाइड करू, 2 × 1 = 2, 2 × 9 = 18 किंवा 2 × 2 = 18. आता 16 × 9 किती, 144 चौरस सेंटीमीटर, बरोबर आहे का. ओके, अशा पद्धतीने हे सुद्धा आपण गणित व्यवस्थितपणे समजावून घेतलं. त्रिकोणाचा पाया तुम्हाला दिलेला आहे 30 सेंटीमीटर. त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 30 सेंटीमीटर आणि त्रिकोणाची उंची दिलेली आहे
12 सेंटीमीटर। आपल्याला काय काढायचे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ। चला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, बघा। आता या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला टाकावंच लागेल तुम्हाला। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बघा काय, 1/2 इंटू पाया गुणिला उंची, ठीक आहे। बघा 1/2, पाया किती आहे 30 सेंटीमीटर, उंची किती आहे 12 सेंटीमीटर, ठीक आहे। बघा आता या ठिकाणी काय करू आपण, सरळ सरळ बे सक 12, ठीक आहे। 30 × 6 म्हणजेच 180, 30 × 6 म्हणजे 180। मग आता या ठिकाणी चौरस सेंटीमीटर म्हणजे 180 चौरस सेंटीमीटर आपलं उत्तर आलेलं आहे। क्षमा असावी, 180 चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळ आहे त्रिकोणाचे, चौरसाचे नाही। बघा समजून घ्या, पाया दिलेला आहे तुम्हाला 25 सेंटीमीटर, बरोबर आहे, सॉरी 50 सेंटीमीटर, आणि तुम्हाला उंची दिलेली आहे 25 सेंटीमीटर। आता या ठिकाणी सरळ आणि स्पष्ट विचारलेलं आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला, पाया गुणिला उंची। आता 1/2, पाया किती आहे 50 सेंटीमीटर, उंची किती आहे 25 सेंटीमीटर, ठीक आहे। बघा 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 1 × 2 = 5 = 10, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 25 × 25, याचा अर्थ 25 चा वर्ग तुमचा पाठ असेल, आहे की नाही। 25 चा वर्ग किती आहे 625, 625, आहे की नाही, 625 चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने हे सुद्धा गणित एकदम सोपं होतं, व्यवस्थित समजून सांगितलं। आय होप तुम्हाला हे गणित सुद्धा व्यवस्थित समजलं असेल। बघा आपल्याला काय दिलेलं आहे, पाया दिलेला आहे 12.5 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 8 सेंटीमीटर, आणि विचारलं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × पाया × उंची, फॉर्म्युला एकदम सोपा आहे, ठीक आहे। आता 1/2, ठीक आहे, पाया किती दिलेले तुम्हाला 12.5 सेंटीमीटर × 8 सेंटीमीटर, काय करायचं अशा वेळेस, जो नंबर आपल्याला सोपा जाईल भागण्यासाठी त्याला भाग द्यायचा, ठीक आहे। आता बघा 2 × 2 आणि 2 × 8, आता तुम्हाला माहित आहे की 12.5 म्हणजे 12.5, मग 12.5 काय करायचं, आपल्या 4 ने मल्टिप्लाय करायचे, 4 ने गुणायचे, 12.5 × 4 म्हणजे सरळ सरळ 12.5 × 12 = 25, 25 × 25 = 50, म्हणजे 50 म्हणजे 500। आता पॉइंट होता 1, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय द्यावं लागेल, पॉइंट द्यावं लागेल, म्हणजे उत्तर किती तुमचं 50.0, किती 50.0, 50.0 चौरस सेंटीमीटर। मग आता 50.0 असेल तर आपण किती लिहायला पाहिजे, फक्त 50, म्हणजे 50 चौरस सेंटीमीटर, ठीक आहे। हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला गणित समजलेलं। बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ पॉइंट चौथा, फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय ची व्हॅल्यू किती घेत असतो आपण या ठिकाणी, 22/7 म्हणजे 22/7 किंवा 3.14, ऐकणे, म्हणजे पाय ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावी लागते 22/7, किंवा कारण कधी कधी काय होतं आपल्याला की 3.14 ही सुद्धा या ठिकाणी पाय ची व्हॅल्यू घ्यावी लागते। आता जशी जेव्हा काम पडेल आपण त्या पद्धतीनं घेऊ। आता मला सांगा सगळ्यात पहिले की वर्तुळाचे क्षेत्रफळ मध्ये आपल्याला काय काय दिलेले, म्हणजे पायची व्हॅल्यू तर आपण घेतोच दिलेली, आर स्क्वेअर म्हणजे काय, तर वर्तुळाला त्रिज्या असते, ठीक आहे। आता मी या ठिकाणी वर्तुळ ड्रॉ करतो, ठीक आहे, आता छोटासा वर्तुळ घेतला मी। आता बघा या ठिकाणी ए आणि बी ही एक त्रिज्या आहे, हा पूर्ण वर्तुळ आहे, ए पॉइंट असणारा, ए केंद्रबिंदू असणारा, कारण हा ए हा केंद्रबिंदू आहे, ए पासून बी पर्यंत ही एक त्रिज्या आहे। समजा या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे आपल्याला, एकदम सोप्या पद्धतीने घेऊ आपण, ही त्रिज्या दिलेली आहे समजा आपल्याला 7 सेंटीमीटर, किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, आणि आपल्याला सांगितले की वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा। चला तर आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू। आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर, मग या ठिकाणी मी लिहितो वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर। आता बघा या ठिकाणी पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला दिलेला आहे, व्यवस्थित किमती टाकायची, आपण पायची व्हॅल्यू किती घेऊ आपण 22/7, ठीक आहे, गुणिला आर स्क्वेअर, म्हणल्यानंतर आर किती आहे, त्रिज्या किती आहे 7 सेंटीमीटर, या ठिकाणी मी लिहितो 7 सेंटीमीटर आर। आता तुम्ही एकतर स्क्वेअर मध्ये लिहा किंवा 7 × 7 लिहिलं तरीही चालेल,
आता बघा, सात एक सात आणि सात एक सात, किंवा सात सात कट झाले, 22 × 44, 22 × 7 आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर उत्तर किती येते आता आपण बघू. 22 × 7, 22 × 7 बघा, 7 × 14 हाचील गेला, 1 × 7 = 14 = 15, म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 154 चौरस सेंटीमीटर, 154 चौरस सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर, ज्याच्यामध्ये आपल्याला पायची व्हॅल्यू माहित असते, आरची व्हॅल्यू दिलेली असते, त्यानुसार आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती दिलेली आहे त्यानुसार आपण हे पूर्ण गणित या ठिकाणी व्यवस्थित